नमस्कार. पीसीओडी हा शब्द तुम्ही कधी ना कधी ऐकलाच असेल. पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम म्हणजे पीसीओडी ही समस्या सध्या खूप कॉमन झाली आहे. अनेक प्रेक्षकांनी कमेंट्समध्ये वेगवेगळे प्रश्न विचारले आहेत आणि त्यात अनेकांनी या विषयावर व्हिडिओ बनवण्याची एक सूचना केली आहे. तर चला आजच्या व्हिडिओत याच विषयावर चर्चा करूया. पीसीओडी म्हणजे नेमकं काय? सध्याच्याच काळात एवढ्या वेगानं पीसीओडीची समस्या का बरं वाढते? त्याची कारणं काय आहेत? आणि ही समस्या मुळापासून बरी होऊ शकते का? त्यासाठी काय काय करायला हवं? कोणते व्यायाम, कोणता आहार घ्यायला हवा? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आजच्या व्हिडिओतून पाहूया. जर तुम्ही या समस्येनं त्रस्त झाला असाल, सगळे उपाय करून झाले असतील, इंटरनेटवर सर्च करून थकला असाल, तर तुमच्यासाठी अगदी योग्य असा आजचा व्हिडिओ आहे. कारण याच्यात आपण असे उपचार, आहार आणि असे व्यायाम पाहणार आहोत ज्यामुळे पीसीओडी 3 ते 6 महिन्यात पूर्ण बरा होऊ शकतो. म्हणूनच आजचा आपला व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा. स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं अर्हम आयुर्वेद या आपल्याच यूट्यूब चॅनलमध्ये, जिथे आयुर्वेदाचे प्राचीन सिद्धांत, मॉडर्न रिसर्च आणि माझा प्रॅक्टिसमधला दीर्घ अनुभव यांची सांगड घालून शास्त्रशुद्ध ज्ञान सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचा वसा आम्ही हाती घेतलेला आहे. भारतामध्ये सध्या 7 आल्याप्रमाणे पीसीओडीचे पेशंट वाढत आहेत. माझ्या गेल्या 22-23 वर्षांच्या प्रॅक्टिसमध्ये दरवर्षी पीसीओडीच्या पेशंट्समध्ये माझ्या ओपीडीत जे येतात त्यांचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. रोज नवनवीन पीसीओडीचे पेशंट ओपीडीमध्ये येत असतात. यामध्ये शाळकरी मुली असतात, कॉलेजमधल्या मुली असतात, किंवा ज्यांना प्रेग्नन्सी राहण्यासाठी अडचण येते अशा तरुणी असतात, आणि मेनापॉज जवळ आल्या आहे अशा प्रौढ स्त्रिया देखील पीसीओडीमुळे त्रस्त होऊन आयुर्वेदिक उपचारांसाठी येत असतात. पूर्वीच्या काळात तर हा विकार माहीत सुद्धा नव्हता. अगदी 25-30 वर्षांपूर्वीपर्यंत या आजाराची फारशी ओळख समाजाला नव्हती. पण सध्या मात्र याचं प्रमाण एवढं वाढलंय की भारतात नुकत्याच झालेल्या एका रिसर्चनुसार प्रत्येक 4 पैकी 1 मुलीला असा आजार होतोय. काय होतं नेमकं पीसीओडीमध्ये ते आधी समजून घेऊया. आता स्क्रीनवर तुम्ही पाहताय गर्भाशय. दोन्ही बाजूला आहेत बीजनलिका किंवा युटेराईन ट्यूब्स आणि त्याच्या बाजूला आहेत बीजग्रंथी किंवा ओव्हरीज. शरीरातल्या केमिकल बदलांमुळे बीजग्रंथीवर बारीक बारीक पाण्याच्या बुडबुड्यांसारखे सिस्ट तयार होतात. या गाठींमुळे बीजग्रंथीचं काम बिघडून जातं. एकही बीज परिपक्व होत नाही, गर्भाशयात येत नाही, त्यामुळे पाळी तर अनियमित होतेच आणि इतरही दुष्परिणाम होतात. आता पाळी अनियमित झाली की बरेचदा नियमित करण्यासाठी काही हार्मोनल पिल्स घेतल्या जातात, पण त्यामुळे तात्पुरता फायदा होतो आणि नंतर हे सिस्ट आणखी वाढले की औषध घेतल्याशिवाय पाळी नियमितपणे येतच नाही, किंवा पाळी आली तरी खूप दिवस ब्लिडिंग होत राहतं किंवा खूपच कमी होतं, पोट दुखणं, कंबर दुखणं अशा सगळ्या समस्या वाढत जातात. वजन वाढण्याची एक समस्या पीसीओडीच्या स्त्रियांमध्ये फारच कॉमन आहे. अर्थात याचा अर्थ असा नाही की बारीक स्त्रियांना पीसीओडी होणारच नाही, पण त्यांच्यापेक्षा वजन वाढण्याचं प्रमाण जास्त आहे हे मात्र नक्की. आणि जेव्हा पीसीओडीमुळे वजन वाढतं तेव्हा ते कमी करायला फार एनर्जी लागते, फार वेळ लागतो, फार कष्ट करावे लागतात. त्यांचं वजन सहजासहजी कमी होत नाही. त्यासाठी काय करायचं हे आपण पुढे पाहणार आहोतच. पण वजन वाढणं हे पीसीओडीचं एक महत्वाचं लक्षण आहे. विशेषतः पोट, मांड्या, सीट्स अशा मध्य भागात फॅट स्टोअर व्हायला लागतं हे पीसीओडीचं एक महत्वाचं सिम्पटम आहे. दुसरा पीसीओडीचा परिणाम होतो केस आणि त्वचा यांच्यावर. केस खूप गळायला लागतात, त्यांची वाढ होत नाही, ग्लो कमी होतो, अशा बऱ्याच केसांच्या समस्या पीसीओडीमुळे होतात. कधी कधी तर माझ्याकडे मुली केसांच्या तक्रारी घेऊन येतात, पण इतक्या वर्षांच्या अनुभवानं पाहताच लक्षात येतं माझ्या की ही साधी केस गळती नाही, यामागे हार्मोनल इम्बॅलन्स असावा आणि बहुधा पीसीओडीच असावा. आणि अशा वेळी बरेचदा हे निदान बरोबरही येतं. पुढचा परिणाम होतो तो त्वचेवर, म्हणजे खूपच पिंपल्स येणं, विशेषतः जॉ लाईनवर म्हणजे हनुवटी आणि कानांच्या मध्ये किंवा गळा या ठिकाणी येणारे मोठे पिंपल्स हे देखील पीसीओडीचं लक्षण असू शकतं. बऱ्याच मुलींना खांदे, पाठ या ठिकाणी मोठे पिंपल्स येतात आणि त्वचा काळवंडते. विशेषतः मानेच्या ठिकाणी त्वचा जाडसर होते आणि काळवंडते हे एक पीसीओडीचं महत्वाचं लक्षण आहे. आणखी एक दुष्परिणाम होतो तो मनस्थिती किंवा मूडवर. कारण शेवटी ज्या सगळ्या हार्मोनल ग्लँड्स आहेत त्यांचा परिणाम
मनावर, इमोशन्सवर आणि मूडवर होतो हे तुम्हालाही माहिती असेलच. त्यामुळे खूप चिडचिड होणे किंवा उदास वाटणे, हळवेपणा येणे अशा विशेषतः निगेटिव्ह भावना असतात त्या जास्त करून जाणवतात. तर ही सगळी झाली पीसीओडीची लक्षणं. आता समजून घेऊ की नेमका हा आजार होतो कशामुळे. आणि याच प्रश्नाच्या उत्तरात तुमच्या हेही लक्षात येईल की सध्याच याचं प्रमाण का वाढलंय, पूर्वी हे कमी का बरं होतं. तुम्हीच थोडा विचार करा, पूर्वीची आपल्या आईची आजीची लाईफस्टाईल कशी होती आणि सध्या आपल्या पुढच्या पिढीची मुलींची तरुण मुलींची लाईफस्टाईल कशी आहे. यात सगळ्यात महत्वाचा फरक आहे तो आहारामध्ये आणि ऍक्टिव्हिटीजमध्ये. म्हणजे पूर्वी बाहेरच्या खाण्याचा तर प्रश्नच नव्हता, जंक फूड अवेलेबलच नव्हतं, त्यामुळे खाण्याचं प्रमाणही कमी होतं आणि आसपास जो नैसर्गिक स्थानिक आहार होता तो घेतला जायचा, जो खूप साधा सिंपल असा आहार होता. आणि सध्या काय, तुमच्या मनात येईल तो पदार्थ लगेच 10 मिनिटात तुम्ही घरच्या घरी बसून ऑर्डर करू शकता. जंक फूड म्हणजे पिझ्झा, बेकरीचे पदार्थ, चॉकलेट्स, जाता येता चहा कॉफी घेणं किंवा कोल्ड ड्रिंक्स, तळलेले पदार्थ, चायनीज हॉटेलमधलं खाणं, हे सगळं आहार जो आहे तो एक प्रकारे टॉक्सिक आहे. यानं तुमचं पोट कदाचित भरत असेल पण पोषण होत नाही. हे एक प्रकारचं कुपोषणच आहे आणि तुम्ही विकत घेतलेलं कुपोषण आहे. आता आपण ज्या पदार्थांची यादी पाहिली ना, त्याला आपण जंक फूड म्हणतो. ते सगळं एक प्रकारचं शिळं अन्न आहे किंवा त्यामध्ये केमिकल्स आहेत, कलर्स आहेत, प्रिझर्वेटिव्ज आहेत आणि महत्वाचं म्हणजे त्यात कुठलीही प्राणशक्ती नाही. तुमच्या शरीराला नरिशमेंट देण्यासाठी हे अन्न उपयोगाचं नाहीच. उलट असा आहार पोटात जाऊन पडून राहतो, सडून जातो, एक प्रकारचा चिकटपणा त्यामुळे पचन संस्थेमध्ये तयार होतो. त्यामुळे योग्य अशा आहाराचंही ऍब्सॉर्प्शन चांगलं होऊ शकत नाही, सगळीच पचनक्रिया बिघडते आणि शरीरात तयार होतो आमदोष. आता ज्या ज्या संस्थांमध्ये आमदोष किंवा टॉक्झिन्स जातात तिथे तिथे स्रोतरोध म्हणजे ब्लॉकेज तयार होतात. स्रोतस म्हणजे संस्था किंवा आपल्या शरीरातल्या वाहिन्या किंवा संवहन करणारे जे पाईप्स आहेत ते. या स्रोतसांच्या मार्गात जेव्हा अडथळा किंवा ब्लॉकेज तयार होतात तेव्हा पुढच्या घटकांचं पोषण नीट होतच नाही. यालाच आयुर्वेदात म्हटलं आहे स्रोतोरोध. हे पहिलं कारण. पीसीओडी होण्याचं दुसरं कारण आहे बैठी जीवनशैली. म्हणजे तुम्ही तुमच्या सकाळपासूनच्या रुटीनकडे पहा. विशेषतः शाळा कॉलेजमधल्या किंवा जॉब करणाऱ्या स्त्रियांमध्ये एका ठिकाणाहून दुसरीकडे जाऊन बसणं हीच दिवसभराची हालचाल असते. म्हणजे बौद्धिक काम असतं किंवा स्ट्रेस असतो पण फिजिकल ऍक्टिव्हिटीज अजिबात होत नाहीत. त्यातही तुमच्या पोटाला कमरेला पीळ बसेल, त्यामुळे पोटातल्या ग्रंथींचं काम सुरळीत चालू राहील अशा हालचालीच सध्याच्या जीवनशैलीत कोणाच्याच बाबतीत राहिलेल्या नाहीत. पण तुम्ही म्हणाल की सगळ्यांनाच असे आजार होत नाहीत ना, म्हणजे जंक फूडमुळे किंवा बैठ्या जीवनशैलीमुळे सगळ्यांना पीसीओडीच होत नाही, हे बरोबर. पण मग इतर ज्या संस्था वीक असतात तिथले आजार होतात. म्हणजे कोणाचं कोलेस्ट्रॉल वाढतं, कोणाचं वजन वाढतं, कोणाची स्किन खराब होऊ शकते, कोणाचे केस गळतात, कोणाला फायब्रॉइड्स होतात, कोणाला कुठे गाठी येतात किंवा कुठला ना कुठला हार्मोनल इम्बॅलन्स होतो. तर हे सगळं काय, जे शरीरात पचत नाही, जे टॉक्झिन्स आहेत ते बाहेर टाकण्यासाठी शरीर एका लेवलपर्यंत प्रयत्न करत. पण जेव्हा नैसर्गिकपणे असे टॉक्झिन्स बाहेर टाकू शकत नाही शरीर आणि असं दीर्घकाळ चालू राहतं तेव्हा शरीरात वेगवेगळे आजार निर्माण होणारच, हा निसर्गाचा नियम आहे. तर ही झाली पीसीओडीची महत्वाची 2 कारणं. आता पाहूया 5 महत्वाचे उपाय जे तुम्हाला सलग 3 महिने पीसीओडी असेल तर करायचे आहेत. यात सगळ्यात पहिला उपाय आहे लंघन. कारण टॉक्झिन्स जर शरीरातून बाहेर काढून टाकण्यासाठी, शरीरात हलकेपणा आणण्यासाठी लंघन हा सर्वोत्तम उपचार आहे. लंघन म्हणजे लघु, पचायला हलका असा आहार घेणे, तोही कमी मात्रेत योग्य वेळी घेणे. आपण आत्ता पाहिलेले सगळं जंक फूड आहे ते अर्थातच बंद करायलाच हवं. कुठलाही पॅकेटमधला पदार्थ किमान 3 महिने पूर्ण बंद करायचा आहे. दुसरं म्हणजे पचायला जे जड पदार्थ आहेत जसं मैदा, मांसाहार, मिठाई, तळलेले पदार्थ, हे घरी बनवलेले असतील तरी पूर्ण बंद करायचे. जेवणाची वेळ सुद्धा खूप महत्वाची आहे. हे मी वारंवार सगळ्या व्हिडिओजमध्ये सांगत असते की रात्रीचं जेवण शक्य तितक्या लवकर करणं हे अशा सगळ्या संतर्पणजन्य विकारांमध्ये खूप महत्वाचं आहे. संतर्पण म्हणजे जेव्हा तुमच्या शरीरात
अनावश्यक काहीतरी साचून राहिलेलं आहे ते शुद्ध करण्यासाठी, बाहेर काढून टाकण्यासाठी तुमच्याच पचनशक्तीला अवधी दिला तर आपोआपच शरीर शुद्धी होते. आता हा अवधी कसा द्यायचा किंवा लंघन कसं करायचं, तर सूर्यास्ताच्या शक्य तितक्या जवळ जेवणं, आठवड्यातून एकदा फक्त सूप किंवा मुगाच्या डाळीची खिचडी एवढाच आहार दिवसभर घेणं आणि सगळे जड पदार्थ आहारातून वर्ज्य करणं, म्हणजे गव्हाच्या ऐवजी ज्वारीची किंवा नाचणीची भाकरी एकदम बेस्ट. भात खायला हरकत नाही पण मग तो कुकरमध्ये शिजवू नये, पातेल्यात मोकळा शिजवावा आणि शिजवण्यापूर्वी थोडा तुपावर परतून घ्यावा. हा झाला आपल्या उपचारांचा पहिला भाग, लंघन. आता दुसरा भाग म्हणजे विहार. पहिला झाला आहार, दुसरा विहार. यामध्ये सुधारणा करायची, म्हणजे तुम्ही दिवसभर खुर्चीवर बसून राहत असाल तर दर तासानं 5-1 मिनिटांचं स्ट्रेचिंग करणं, काही ना काही हालचाली करणं, जवळच्या कामांसाठी गाडीचा वापर न करता चालणं, दिवसभरात किमान 40 मिनिटं व्यायाम करणं, हे सगळं खूप खूप आवश्यक आहे. काही योगासनांचे प्रकार पीसीओडीसाठी खूप मदत करतात, जसं सूर्यनमस्कार आहे. हा अगदी सर्वांग सुंदर व्यायाम प्रकार आहे ज्यामध्ये सगळ्या ग्रंथींवर योग्य प्रकारे ताण येतो, शरीराचं टोनिंग होतं आणि सगळ्या हार्मोनल सिस्टीममध्ये बॅलन्स तयार करायला हा खूप उत्तम व्यायाम प्रकार आहे. तुम्हाला व्यायामाची फार सवय नसेल तर फक्त 2 ते 3 सूर्यनमस्कारांची सुरुवात करून रोज किमान 20 ते 25 सूर्यनमस्कार सगळ्या मुलींनी स्त्रियांनी करायलाच हवेत, त्यामुळे ओव्हरीज आणि गर्भाशयाचं काम सुरळीत होईल. आणखी असे कोणते सोपे व्यायाम प्रकार करता येतील तेही पाहूया. यातलं पहिलं आहे मालासन. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की हा किती सोपा व्यायाम प्रकार आहे. दोन्ही पायात थोडं अंतर घेऊन शरीर ताडासनाप्रमाणे ताणायचं आणि सीट किंवा हिप्सना जमिनीकडे प्रेस करायचं. या अवस्थेत पाठीचा कणा ताठ आणि खांदे आपल्या कानांपासून ओढून धरायचे. या आसनामुळे कमरेचे, पोटाचे स्नायू आहेत ते स्ट्रॉंग व्हायला मदत होते, पेल्विक फ्लोअर स्ट्रॉंग व्हायला मदत होते, पचनक्रिया सुधारते आणि ओव्हरीजना खूप फायदा होतो. यातलंच पुढचं व्हेरिएशन आहे देवी आसन. यालाच उत्कट कोणासन असंही म्हणतात. ही एक प्रकारची स्क्वॅट पोझिशन आहे. जसं तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता की ही एक स्ट्रॉंग पोज आहे. यामध्ये एक लक्षात ठेवा की तुमच्या मांड्या जमिनीला समांतर हव्यात आणि गुडघे तुमच्या पावलांच्या पुढे जाऊ नये. जर तुम्हाला व्यायामाची सवय नसेल, बॅलन्स होत नसेल, तर या पोजसाठी तुम्ही भिंतीला पाठ टेकवून सुरुवातीला प्रॅक्टिस करू शकता. तिसरं पुढचं आसन आहे बद्ध कोणासन किंवा बटरफ्लाय पोज. हे आसन तुम्हाला सगळ्यांच्या परिचयाचं आहे, सोपं आहे. नियमितपणे हे आसन केल्यानं पाठीचा कणा आणि पेल्विक फ्लोअरमधले सगळे अवयव, म्हणजे पचन संस्था, प्रजनन संस्था, मूत्राशय, या सगळ्यांना खूप फायदा होतो. दिवसभर जर तुम्ही खुर्चीवर बसून राहत असाल तर सकाळ संध्याकाळ पाय, कंबर, पोटावरचा ताण कमी करण्यासाठी ही पोज केल्यानं खूप फायदा मिळतो. फक्त आसन करताना पाठीचा कणा शक्य तितका ताट ठेवायला विसरू नका. पुढचं आसन आहे चक्की चलन आसन. पूर्वी घरोघरी दळण्यासाठी जातं वापरलं जायचं. आपोआपच दळताना पोट, पाठ, कंबर या सगळ्या अवयवांना भरपूर व्यायाम मिळायचा. आपल्या सध्याच्या जीवनशैलीत उभं राहणं किंवा खुर्चीवर बसणं एवढ्याच क्रिया वारंवार केल्या जातात, त्यामुळे पोटाचे आणि कंबरेचे स्नायू आखडून जातात, आतल्या अवयवांचं, ग्रंथींचं काम बिघडतं. म्हणून समोर जातं नसेल तरी अशी ही क्रिया सगळ्यांनी करायला हवी. यासाठी काही विशेष स्पष्टीकरण देण्याची आवश्यकता नाही, इतकं हे सोपं आहे. एक लक्षात घ्या, या क्रिया बिगिनर्ससाठी, सगळ्यांसाठी खूप सोप्या आहेत, सिंपल आहेत, तरी खूप इफेक्टिव्ह आहेत. मात्र कंटिन्युअसली नियमानं रोज ही आसनं केली तर 3 महिन्यात पाळीच्या सगळ्या समस्या 100% कमी होतात. पीसीओडी असो, पाळीत होणारा त्रास असो, वेदना, अनियमितपणा, या सगळ्यांमध्ये फायदा होतो. काही विशिष्ट प्राणायाम देखील ओव्हरीजसाठी खूप महत्वाचे आहेत. तर हा झाला आपल्या उपचारांचा दुसरा भाग म्हणजे विहार. पहिला आहार, दुसरा विहार. तिसरा टप्पा आहे विचार. कारण विचारांमुळे भावना बदलतात, हार्मोन्समध्ये बदल होतो, हे शास्त्रीय सत्य आहे. सध्या अगदी शाळकरी वयापासून आलेला ताणतणाव, 11वी 12वीचं स्पर्धात्मक वातावरण, नंतर खूप जास्त ॲम्बिशन्स किंवा अपेक्षा, यामुळे होणारी ओढाताण,
स्त्रियांच्या हार्मोन्समध्ये खूप मोठ्या प्रमाणात बदल करते. हा सगळा ताण म्हणजे एक प्रकारची दोरीवरची कसरत आहे, कारण स्त्रियांना अजूनही करिअर आणि कुटुंब या दोन्हीतला बॅलन्स सांभाळून स्वतःकडे लक्ष द्यायला वेळच राहत नाही. पण युक्तिपूर्वक यामधून काही ना काही मार्ग काढून स्वतःसाठी वेळ काढणं, ताणतणाव कमी करण्यासाठी छंद जोपासणं, प्राणायाम, मेडिटेशन, योगनिद्रा नियमितपणे करणं खूप आवश्यक आहे. आणि चौथा टप्पा आहे योग्य वेळी वैद्यकीय उपचार. बरेच ॲलोपॅथीचे तज्ज्ञ माझ्या गायनेकॉलॉजिस्ट मैत्रिणी माझ्याकडे पीसीओडीचे पेशंट्स रेफर करतात, कारण खरंच ॲलोपॅथीमध्ये यासाठी अचूक अशी रेमेडी नाहीच. यामध्ये आयुर्वेदाचे उपचार, पंचकर्म, पथ्य आणि व्यायाम ही चतुःसूत्री खूप महत्वाची आहे. अगदी सुरुवातीची स्टेज असेल तर फक्त आहार, विहार, विचार या त्रिसूत्रीवर काम केलं तरीही पीसीओडी रिव्हर्स होऊ शकतो. पण जर प्रेग्नन्सीमध्ये अडचण येत असेल, वजन खूप वाढलं असेल, खूप जुना पीसीओडीचा त्रास असेल, तर आयुर्वेदाचे औषध उपचार आणि त्यातही विशेषतः पंचकर्म करावंच लागतं. पंचकर्मासाठी अनुभवी वैद्य हवेत, त्यांच्याकडून पंचकर्म केलं तर पीसीओडीमध्ये खूप फायदा होतो. तर हे झाले पीसीओडीसाठीचे उपाय. कोणकोणते उपाय आपण पाहिले ते पुन्हा एकदा रिवाइज करूया. पहिला आहे आहार, त्यामध्ये लंघन, हलका आहार, आठवड्यातून एकदा उपवास आणि रात्री सूर्यास्तापूर्वीचं जेवण, हे मुद्दे लक्षात ठेवा. दुसरा आहे विहार, त्यामध्ये आपण पाहिलेली आसनं किंवा सूर्यनमस्कार. आणि तिसरा आहे विचार, यासाठी योगनिद्रा, प्राणायाम, मेडिटेशन, संगीत. या तीनही आघाड्यांवर आहार, विहार आणि विचार यामध्ये बदल केले तर पीसीओडीत 100% फायदा होतो. हा माझा गेल्या अनेक वर्षांचा अनुभव आहे आणि तोही असंख्य पेशंट्सवर घेतलेला. आशा आहे की तुम्हा सगळ्यांना या माहितीचा नक्की उपयोग होईल. सध्या समाजात एका साथीप्रमाणे पसरणाऱ्या आजाराचा आपण गांभीर्यानं विचार करायलाच हवा, कारण पुढच्या पिढीच्या पूर्ण आयुष्यावर याचा परिणाम होतोय. म्हणून शाळकरी वयापासून मुला मुलींना भरपूर खेळण्यासाठी प्रोत्साहन दिलं पाहिजे. त्यांचा आहार सात्विक, सिंपल आणि शक्यतो जास्तीत जास्त घरात बनवलेला असायला हवा. ताणतणाव मॅनेज करण्यासाठी सगळ्यांनीच अगदी लहानपणापासून मेडिटेशन, प्राणायाम यांची ओळख करून घ्यायला हवी. एक डॉक्टर म्हणून ही जशी माझी जबाबदारी आहे, तशीच एक समाज म्हणून तुम्हा सगळ्यांची पण आहे. म्हणूनच हा व्हिडिओ अधिकाधिक जणांपर्यंत पाठवा. या संदर्भात जागरूकता निर्माण करण्याचं आपलं जे मिशन आहे, त्यामध्ये तुम्ही देखील आमचे सहप्रवासी बना. या संदर्भातल्या तुमच्या प्रतिक्रिया, तुमचे प्रतिसाद यांचं अर्हम आयुर्वेद चॅनलवर नेहमी स्वागत आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओतून. शुभम भवतु. धन्यवाद.